तर आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात. आपण आम्ही तुम्हाला जी दृश्य दाखवली ती नक्कीच कर्नाटकातली नव्हती, पण कर्नाटकमध्ये सुद्धा यापेक्षा काही वेगळी परिस्थिती होती. अशाच रांगा लावून तिथे लोकांनी मद्य खरेदी केलेली होती. आणि यानंतर आपण म्हणणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींकडे. मुंबईतल्या धारावीमध्ये 42 नवे रुग्ण आढळलेत. रुग्णांची संख्या आता तिथली 632 झाली. आता झपाट्यानं धारावीतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. तर माहीममध्ये सुद्धा 3 नव्या रुग्णांसह 71 रुग्णसंख्या झाली आहे. दादरमध्ये सुद्धा 4 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 154. तर पनवेलमध्ये कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यामध्ये 6 महिन्याच्या बाळाचा सुद्धा समावेश आहे. पनवेलमध्ये 2, कामोठेमध्ये 5, खारघरमध्ये 2 आणि अशी संख्या आढळली आहे. त्यामुळे पनवेलमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 102 वर गेली. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनानं कोरोना प्रसार थांबवण्यासाठी अतिशय स्तुत्य पावलं आतापर्यंत उचलली होती, पण रविवारी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपता संपता देशातल्या रेड झोनमधल्या प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सगळ्याच ठिकाणी दारूबंदी उठवण्यात आली. हा निर्णय अतर्की आणि तितकाच धोक्याचा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्यासमोर गावी जाण्यासाठी कामगारांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम अर्थातच पाळले जात नव्हते. ही प्रचंड गर्दी काल झालेली होती. रत्नागिरी जिल्ह्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्या दिवशी सुद्धा परप्रांतीय कामगारांनी आरोग्य सर्टिफिकेटसाठी भरपूर गर्दी केली होती, त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर पोलीस बंदोबस्त बोलावण्याची वेळ आली. पहाटे 4 वाजल्यापासूनच आरोग्य दाखल्यासाठी इथं परप्रांतीय कामगारांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. नागपूरमध्ये दारू विक्री बंद आहे. नागपूरमधल्या दारूच्या दुकानांजवळ तरीसुद्धा लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. हे सगळे लोक लोकमत चौकातल्या वाईन शॉपजवळ चक्रा मारत होते. लॉकडाऊननंतर या तळीरामांचे मोठे वांधे झालेत. राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काल दारू विक्री सुरू होती, पण नागपूरमध्ये मात्र काल बंद होती. देशात विविध भागात अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. या श्रमिक स्पेशल रेल्वेचा खर्च मात्र मजुरांनीच भरावा असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आणि यावर अखिलेश यादव यांच्यासह अनेकांकडून चांगलीच टीका करण्यात आली. आता मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या गरीब मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केलंय. राज्य सरकार परप्रांतीय मजुरांना पाठवण्यासाठी सर्व तयारी करत आहे, पण उत्तर प्रदेश सरकार अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. या संदर्भात रेल्वे सरकारचे अधिकारी पालिकेचे अधिकारी यांच्याबरोबर त्यांची एक बैठक झाली. राजस्थान मध्य प्रदेश बिहारचे लोक परत जात आहेत. 30 ते 35 लाख उत्तर प्रदेशवासियांना परत पाठवण्याची उत्तर प्रदेश सरकारनं परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पुणेकरांना कोरोना जीवनशैली अंगीकारावीच लागणार असं मत पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केलंय. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. नागपूर शहर हे रेड झोनमध्ये असल्यानं तिथं कुठलीही शिथिलता राहणार नाही. दुसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होते त्याच कायम राहतील. सरकारी आस्थापना अथवा खासगी कार्यालयांना 30% कर्मचारी संख्या ठेवून कार्यक्रम सुरू करायला नागपूरमध्ये पुढच्या आदेशापर्यंत बंदी राहणार आहे. वाईन शॉप किंवा अन्य कुठलीही दुकानं नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू होणार नाही असा आदेश देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत ग्रीन झोनमध्ये असला तरी शेजारील जिल्हे रेड झोनमध्ये आहे, त्यामुळे वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सीमावर्ती भागातल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा खडा पहारा आहे. तसंच बाहेरच्या राज्यासह इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते आणि मगच जिल्ह्यात प्रवेश दिला जातोय. मुंबई इथून रत्नागिरी जिल्ह्यात पायी चालत आलेल्या मंडणगड आणि संगमेश्वर इथल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवेशद्वार असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेळी घाटात तसंच जिल्ह्यात पायी चालत येणाऱ्यांना ज्या मार्गांवर पकडलं जातं अशा 2 मार्गांवर आता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतोय. सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन संपेपर्यंत दारू विक्रीवर बंदी कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. 17 मे पर्यंत वाईन शॉप बियर बार आणि देशी दारूची दुकानं तसंच परमिट रूम्स बंद राहणार आहेत. सांगली जवळच्या कर्नाळ इथे एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. सातारा इथे आजीच्या अंत्यविधीसाठी जाऊन आल्यानंतर ही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचं समोर आलंय, त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांचा आकडा आता 7 वर पोहोचलाय. तर शहरापासून आणखी काही अंतरावरच आणखी एक कोरोना रुग्ण सापडलाय, त्यामुळे सांगलीकरांची धाकधूकही वाढली. सांगली महापालिकेनं आपली महासभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली आणि कोरोनाबाबत उपाययोजना केली. महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. या ऑनलाईन सभेमध्ये नगरसेवकांनी सहभाग घेतला आणि आपले प्रश्न मांडले.
राज्यात एसटी महामंडळाची लॉकडाऊन दरम्यानची पहिली प्रवासी बस सेवा आजपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्हा ग्रीन झोन आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करायला एसटी महामंडळाला परवानगी दिली. प्रवासी क्षमतेच्या 50% प्रवासी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार बसवण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 2 मेला पहिला आणि एकमेव कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णाशी संबंधित संशयित व्यक्तींच्या स्राव नमुन्यांची कोरोना चाचणी पूर्ण झाल्याशिवाय शहर आणि जिल्ह्यातली लॉकडाऊनची स्थिती जैसे थेच ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. लॉकडाऊनच्या आधीच्या काळामध्ये सुरू असलेले सगळे दुकानं अत्यावश्यक सेवा मात्र तशाच सुरू राहतील, पण नव्यानं कुठलीही दुकानं उघडण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. लॉकडाऊनच्या 3र्या टप्प्यातल्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली बाजारपेठेत लोकांनी भरपूर गर्दी केली होती. जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, पण लोकांनी बाजारात एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं दिसून आलं. चुकीच्या बातम्यांचे अफवांचे व्हिडिओ किंवा मेसेजेस फॉरवर्ड करणं म्हणजे देखील व्हायरस पसरवण्यासारखं आहे, त्यामुळे मत कर फॉरवर्ड असा संदेश घर बसल्या दिलाय काही कलाकारांनी आणि खेळाडूंनी. यामध्ये विराट कोहली, कृती सनॉन, आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांनी हा व्हिडिओ प्रदर्शित केलाय. यामध्ये अफवा पसरवू नका, फॉरवर्ड करू नका असा संदेश त्यांनी दिलाय. इंडिया टिकटॉकद्वारे हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. लॉकडाऊनच्या काळातही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भरभरून दान भक्तांनी दिले. 17 मार्च ते 3 मे या काळामध्ये भक्तांनी साई चरणी मोठं दान दिले. 48 दिवसात तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त दान भक्तांनी दिले. पुण्यात कॅन्टोनमेंट झोन सोडून शहरात वृत्तपत्र वितरणाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. घरोघरी वितरण सकाळी 7 ते 10 या दरम्यान करावं. वृत्तपत्र घेणाऱ्याची त्यासाठी संमती असावी. वृत्तपत्र वितरण करणाऱ्यानं मास्क घालावं आणि सॅनिटायझर वापरावा. सोसायटीनं घरी वितरणाला परवानगी दिली नाही तर सोसायटीच्या कार्यालयात वितरण करावं असं पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटलंय. आपण बघतोय महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात. औरंगाबादची बातमी आहे. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय. दिवसभरात 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे औरंगाबादमधली कोरोनाग्रस्तांची संख्या आता 297 झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झालाय. रेड झोनमध्ये असलेल्या डोंबिवलीमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम नागरिकांनी पायदळी तुडवल्याचं दिसून आलंय. डोंबिवलीमध्ये सगळी दुकानं बंद असतील, सगळ्या सेवा घरपोच दिल्या जातील असा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आदेश होता, पण तो लोकांनी जुमानला नाही असंच दिसतंय. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना परत जाण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मजुरांकडून फॉर्म्स भरून घेतले जात आहेत, मात्र काही ठिकाणी मजुरांचे हे फॉर्म फाडून त्यांना केराची टोपी दाखवली जाते आहे. त्यामुळे पनवेल ते डोंबिवली असा पायी प्रवास मजुरांनी केलेला आहे आणि त्यानंतर आता हे सगळे मजूर उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या मूळ गावी निघालेत. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या वर्दरी खुर्द इथे बाहेरच्या जिल्ह्यात कामाला गेलेले मजूर आपल्या मूळ गावी परतलेत. आल्या त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. त्यासाठी त्यांची व्यवस्था करण्यात आली, पण गेल्या 9 दिवसांपासून क्वारंटाईन असलेल्या या मजुरांना आवश्यक वस्तू आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, त्यामुळे या मजूर कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी शासन विशेष ट्रेन सोडतंय. भिवंडी शहरातल्या पोलीस चौकीच्या बाहेर शेकडो कामगारांनी फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली होती. 1 किलोमीटरपेक्षा सुद्धा इथे लांब रांग लागली होती. सकाळपासूनच हे कामगार उन्हाळ्यात उभे होते आणि त्यानंतर गावी जाण्यासाठी त्यांची धडपड इथे पाहायला मिळाली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या YCM रुग्णालयाबाहेर मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी शेकडो मजुरांनी रांगा लावल्या होत्या. गर्दी इतकी वाढली होती की त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. YCM हॉस्पिटल कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलंय, तिथे विशेष काळजी घेणं आवश्यक होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. पोलीस आणि महापालिका प्रशासनातल्या समन्वयाचा अभावास हा नागरिकांच्या जीवावर वेदणारा ठरणार आहे. आपण बघणार आहोत काही आंतरराष्ट्रीय घडामोडी थोडक्यात. इटलीत लॉकडाऊन शिथिल केल्यानं अनेक जण बाहेर पडले. तब्बल 2 महिन्यांनंतर लोकांनी रोममधल्या पार्कमध्ये फिरण्याचा आनंद लुटला. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी यावेळी कारमधून आणि घोड्यावरूनही गस्त घातली. 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर इटलीतलं सार्वजनिक जनजीवन पुन्हा सुरू झालंय. जवळपास 44 लाख लोक कामावर परतलेत. बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रातलं काम सुरू झालंय. सोमवारपासून लॉकडाऊन हटवल्यानंतर ग्रीसमध्ये सर्वात आधी सलून सुरू झालेत. अनेक सलून मे अखेरपर्यंत बुक झाले आहेत, पण यासाठी कडक अटीसुद्धा घालण्यात आल्या आहेत. सलूनमधल्या स्टाफला मास्क घालणं सक्तीचं आहे आणि एकाच वेळी एकाच ग्राहकाला सलूनमध्ये येण्याची परवानगी मिळणार आहे.
दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर बोस्नियाची राजधानी सारेजेवोमध्ये सोमवारी दुकानं उद्योगधंदे आणि सलून सुरू झालेत. सलूनमध्ये एकावेळी एकाच ग्राहकाला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे पुढच्या अनेक आठवड्यांच्या अपॉइंटमेंट्स आत्ताच बुक झाल्यात. सार्वजनिक वाहतूक पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. युरोपमध्ये बोस्नियामध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त 1900 कोरोनाग्रस्त आहेत. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.